तळा नगराध्यक्षांच्या घरगुती गणपतीचे कृत्रिम तलावात विसर्जन कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आदर्श संकल्पना तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रेशमाताई मुंडे यांच्या घरगुती गणपतीचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमाचे पालन करीत फिजिकल डिस्टन्स ठेवून सुंदर असा कृत्रिम तलाव बनवून गणरायांना निरोप देण्यात आला कृत्रिम तलावाची अशी संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली तर कोरोनाचा संसर्ग टाळता येईल या गणपतीचा आदर्श घेऊन येणारे सात दहा व अकरा दिवसाचे गणपती कृत्रिम तलावात विसर्जित केले तर सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कोरोनाचा वाढणारा संसर्ग टाळण्यास मदत होईल माजी शिवसेना जिल्हा प्रमुख रविभाऊ मुंडे यांनी बनविलेल्या कृत्रिम तलावाचे सर्वत्र स्वागत होत असून पुढील काळात ज्या गणपतीचे विसर्जन होणार आहे ते सर्व गणपती असे घरीच कृत्रिम तलाव तयार करून विसर्जित करावे असे आवाहन नगर नगराध्यक्षा रेशमाताई मुंडे यांनी केले आहे माझं नाव ना रेश्मा रवींद्र मुंडे तळा नगरपंचायत नगराध्यक्षा आपल्याला जो आज आम्हाला शासनाने जी आर पळ दिला की आपला गणपती हा कृत्रिम तळाव करूनच विसर्जन करावं आणि आपल्या देशावर संकट आलेलं आहे जे कोरोनाचं त्या कोरोनाला सर्व काळजी लोकांची काळजी घेण्यासाठी आणि मी जो हा प्रयत्न केला की प्रत्येक व्यक्तीने मास्क लावून डिस्टन्स सांभाळून प्रत्येकाने आपला गणपती सार्वजनिक ठिकाण न बुडवता मी स स्वतः आज माझ्या घरी नगरदेश एक तळ्याची म्हणून घरी आप विसर्जन केलं आहे कृत्रिम तळाव करून विसर्जन करीत आहे तरी ह्या ता कृत्रिम तळ्यामध्ये विसर्जन करण्याच्यासाठी माझे गावकरी आणि आमचा मुंडे परिवार हे एकत्र येऊन आज हा आम्ही विसर्जन केलं याचं सर्वांनी नोंद घ्या की आज आपण या कोरोनाला कोरोनापासून सावध राहण्यासाठी लोकांनी एकत्र येऊ नका सार्वजनिक तळावात आपले गणपती बुड न बुडवता असे छोटे छोटे कृत्रिम तळाव करून आपले गणपती तिथे विसर्जन करा खऱ्या अर्थाने गणपती विसर्जन सोहळा हा सार्वजनिक स्थलावरती केला जातो परंतु कोरोनाचा सावट असल्यामुळे आम्ही हा शासनाचा जो आदेश शासनाचा जो म मार्गदर्शनाखाली जो अजेंडा निघाला त्या अजेंड्याचं पालन करावं म्हणून मला कालच शिव मॅडम आणि आमच्या न नगराध्यक्ष मॅडमने सांगितलं की अशाशी परिस्थितीमध्ये गणपती विसर्जन सोहळा एक एकरूपाने स्वच्छतेचं नियमाचं पालन करून आपल्याला विसर्जन करायचं आणि म्हणून आम्ही पण ठरवलं की चला आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये हे नको ते विषय आपण करायचं आणि गणपती विसर्जन जबरदस्ती करायचं असं न करता आम्ही स्वतःच आज दिवसात लगेच एक दोन तासामध्ये हा कृत्रिम तळाव मी तयार केला आणि त्या तळावामध्ये माझ्या घरचा गणपती अख्ख्या संपूर्ण ग्रामस्थ मुंड्याच्या वाडीच्या वतीने हा मुंडेल समा लोकांचा गणपती म्हणून आम्ही आज इथे विसर्जन केलं आहे आमच्या मुंड्याच्या वाडीतील पण काही गणपती आता इथे विसर्जनला येणारच आहेत आणि म्हणून ही परा आणि परंपरा आम्ही ही चालू केली ही फक्त न फक्त कोरोनाचं सावट असेपर्यंत कारण हे घर घरामध्ये गणपती विसर्जन करणे हे मनाला पटत नाही परंतु रोगराईपासून जर आपल्याला वंचित राहायचं असेल तर आपल्याला हे करावं लागेल आणि हे सर्वांनी करावं अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे अजून दहा अकरा दिवसाचे गणपती विसर्जन होणार आहेत सगळ्यांच्या गणपतीची हाईट कमी आहे सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन असेच कृत्रिम तळाव आपल्या जवळच भागात म्हणजे जिथे सार्वजनिक गर्दी होणार नाही अशा ठिकाणी आपण गणपती विसर्जन सोहळा पार पाडावा अशी कळकळीची विनंती करतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा